नमस्कार मित्रांनो मान्य मंत्री शालेय शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली मित्रांनो दिनांक सव्वीस पाच दोन हजार तेवीस रोजी राज्य मंडळ पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये दिलेल्या महत्त्वाच्या सूचना आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पहा मित्रांनो शिक्षक भरतीबाबत अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा हे पहा मित्रांनो सदर बैठकीत खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या तर काय सूचना आहेत आपण समजून घेऊ विषय दिलेला आहे मित्रांनो विषयाच्या अनुषंगाने झालेली चर्चा व सूचना आणि संबंधित अधिकारी आता इथे संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे जी महत्त्वाची माहिती आहे आपण ती जाणून घेऊया सर्वप्रथम मित्रांनो आधार पडताळणीबाबत बघा आधार पडताळणीबाबत काय सूचना आहेत आपण जाणून घेऊया तर आधार पडताळणीसाठी मित्रांनो अंतिम मुदत पंधरा जून दोन हजार तेवीस राहील त्यानंतर आधार पडताळणीनुसार संच मान्यता अंतिम करण्याबाबत सूचित करण्यात आले तीस अकरा दोन हजार बावीस दिनांक गृहित धरून आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येवर संच मान्यता करताना संस्थेने काही तफावत निदर्शनास आणून दिल्यास एक स्तर वरिष्ठ अधिकाऱ्यानेही शहानिशा करून निर्णय घ्यावा व अशी सर्व प्रकरणे त्याचवेळी आयुक्त शिक्षण यांचे निर्देशनास आणून द्यावीत संबंधित अधिकारी तुम्ही बघू शकता त्यानंतर मित्रांनो शिक्षक भरतीबाबत काय महत्त्वाची माहिती काय सूचना दिल्यात ते आपण जाणून घेऊया महत्त्वाचं आपल्याला शिक्षक भरतीबाबतच अपडेट बघायची होती हे पहा मित्रांनो एकशे शहाण्णव संस्थांच्या भरतीबाबतचे कामकाज तलिसमा संस्थेकडून करण्यात येत आहे बघा तलिसमा संस्थेकडून मित्रांनो एकशे शहाण्णव संस्थांच्या भरतीबाबतचे कामकाज करण्यात येत आहे ओके या संस्थेकडून मित्रांनो पुढील दोन महिन्यासाठी काम करून घेण्यात यावे व निविदा प्रक्रिया तातडीने राबवून एजन्सी निश्चित करावी बघा एजन्सी निश्चित करावी आणि शिक्षक भरती राबवावी याबाबत सूचना आहेत तिथे आणि तुम्ही संबंधित अधिकारी बघू शकता शिक्षण आयुक्तालय येथून ओके सो अशा प्रकारे मित्रांनो इथे जी काही बैठक झालेली आहे त्यामध्ये मित्रांनो ह्या महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच केंद्र प्रमुख भरतीबाबत पण माहिती आहे ती दिलेली पुढे बघा सहसंचालक पदावरील नियुक्तीबाबत पुढे पहा मित्रांनो महत्त्वाची माहिती शिक्षक भरतीच्या वेळी उमेदवाराने नियुक्तीसाठी जिल्हा विभागाचा पर्याय निवडल्यानंतर नियुक्तीनंतर त्यामध्ये बदल करता येणार नसल्याबाबत तर पहा ती ती पण माहिती दिल्या त्यांनी बदल आ, करता येणार नसल्याबाबत तर ग्रामविकास विभागाकडे मित्रांनो सद्यस्थितीत शिक्षक बदलीबाबतची किती प्रकरणे प्रलंबित आहेत याबाबतची माहिती घेऊन बदली बाबतची सर्व प्रकरणे अंतिम करणे व नवीन नियुक्त शिक्षकांना नियुक्ती देणे याबाबत ग्रामविकास विभागासोबत पुढील आठवड्याच्या सुरुवातीस बैठक आयोजित करावी ओके सो so, महत्त्वाची जी काही माहिती होती शिक्षक भरतीबाबत ती आपण बघितलेलं आहे आणि मित्रांनो हे, हे जे काही परिपत्रक आहे बैठकीचं परिपत्रक हे तुम्हाला ए टी पी खुर्च्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये